या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे नेते आता सावध प्रतिक्रिया देताना दिसतायत. राज्यातले मंत्री अशोक चव्हाण यांनी या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हटलंय पाहूया. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण साहेब आपल्यासोबत. चव्हाण साहेब, पाच राज्यांचा निकाल लागलेला, आपली काय प्रतिक्रिया? निकाल काँग्रेससाठी नक्कीच चांगला नाही आहे, म्हणावंच लागेल. जे काही निकाल आलेला आहे तो काही निकाल काँग्रेससाठी चांगला नाहीच आहे. त्यामुळे जे काही घडलं याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये निकाल चांगला यावा आगामी काळामध्ये याची चांगली तयारी करावीच लागणार आहे. उत्तर प्रदेशसाठी काँग्रेसने मोठी रणनीती आखली होती. स्वतः काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या प्रियंका गांधी सगळं चार्ज इन्चार्ज होता त्यांच्याकडे, ते प्रचार करत होते, मात्र काही अपेक्षित यश मिळालेलं नाही आहे. असं आहे की आता प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. आम्हाला काही उत्तर प्रदेशची ग्राउंड रियालिटी मला काही माहिती असायचं कारण नाही आहे, पण निश्चितच निकाल काही बरोबर नाही आहे, मान्यच करावं लागेल. पंजाबमध्ये हातात असलेली सत्ता काँग्रेसची गेली आहे. आता निकाल जे आहेत ते समोरच आहे, त्यामुळे सत्ता गेली कशामुळे गेली याची कारण मीमांसा याची कुठेतरी चर्चा होईलच. गोव्यात देखील फारसं यश मिळालं नाही आहे, तिथे देखील यश मिळेल असं बोललं जातो, मात्र यश नाही मिळालं. अपेक्षा होती गोव्याची, आपण म्हणजे गोव्यामध्ये निकाल हा चांगला लागेल असं वाटलं होतं. याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती होईल? होणार नाही. तयारी जर या सगळ्या गोष्टीकडे पाहून तयारी चांगली व्यवस्थित जर केली तर परिणाम व्हायचं कारण नाही. अरुण पेंडणेकरचा उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.